माझं नाव शिल्पा शिरीष कुलकर्णी. मी गेल्या 2-3 वर्षापासून लिव्हर डिसीजने आजारी होतो. ज्यावेळेस ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेत होतो तेव्हा लिव्हर 70% डॅमेज आहे असं मला सांगण्यात आलं आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची मला रेकमेंडेशन करण्यात आलं. त्याच्यानंतर मी इथं पुणे येथे पतंजली आत्मबोध वेलनेस सेंटर आहे तिथे चौकशी केल्यानंतर मग त्यांनी मला ट्रीटमेंट करायला सांगितली. तर 18 मार्च 2024 रोजी मी इथे 7 दिवसासाठी ॲडमिट झालो. इथे मी नॅचरोपॅथी आणि त्याच्यानंतर पंचकर्म आणि प्लस आयुर्वेदिकचे औषधं या सगळ्या ट्रीटमेंट फॉलो केल्या. आज मे महिन्यामध्ये मला 1.5 महिन्यानंतर जवळपास 60% फरक आहे. माझी भूक पूर्णपणे गेली होती. मला आता पूर्ण व्यवस्थित जेवण जातं आहे. चालू फिरू शकतो. मला चालणं फिरणं बंद झालं होतं. विकनेस आला होता. रक्ताचं प्रमाण शरीरात कमी झालं होतं. या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा आहे आणि आज मी एक नॉर्मल लाईफ जगतो आहे. तर माझी लोकांना ही विनंती आहे की आयुर्वेदामध्ये सुद्धा या गोष्टी तात्काळ होऊ शकतात जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर आयुर्वेदसुद्धा फॉलो करा. आयुर्वेदाचे इफेक्ट खूप चांगले आहेत.